दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्राला जवळ आणणारा आणि पंतप्रधान मोदींचा महत्वाकांक्षी रोरो फेरी प्रकल्प चर्चेत आला आहे, तो निवडणुका वेळेवर न जाहीर झाल्यामुळं. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदींनी घाई गडबडीत उद्घाटन केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आता या रोरो फेरीचा फायदा प्रवाशांना होतोय की राजकारण्यांना, याचा आढावा थेट रोरो फेरीवरूनच घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद पाटील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला दहेज गोगा हा रोरो फेरी प्रकल्प आपण आता तिथं आहोत आणि ह्या प्रकल्पाचं निवडणुकीच्या पूर्वी पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. 650 कोटीचा प्रकल्प हा आहे आणि हा महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन करण्यासाठीच निवडणुकांची जी घोषणा होती ती पुढे ढकलण्यात आल्याची त्यावेळेस चर्चा होती, विरोधकांचा आरोपही होता आणि हीच ती रोरो फेरी आहे ज्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं होतं. या रोरो फेरीवरून तब्बल 300 किलोमीटरचं अंतर वाचतं, मात्र बस प्रवासापेक्षा, बस भाड्यापेक्षा या रोरो फेरीचं भाडं हे दुपटीपेक्षा जास्त आहे. या रोरो फेरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. या प्रवाशांशी संवाद साधूया की त्यांना काय वाटतं, नेमका हा त्यांचा प्रवास कसा आहे. हमें बताइए की ये फेरी जो चल रही है इससे आप रोज जाते हो क्या? मैं रोज तो नहीं जाता हूँ, लेकिन ये एक महीने में दूसरी बार मैं जा रहा हूँ और गवर्नमेंट ने जो ये सुविधा की है बात बहुत अच्छी है, लेकिन लोगों को पता ही नहीं है ना कि ऐसी कोई सुविधा यहाँ पर शुरू हुई है, तो इनका ज्यादा से ज्यादा प्रचार होना चाहिए, लोगों को मालूम होना चाहिए. लेकिन इस फेरी में, फेरी के दरमियान आपको क्या दिक्कतें आ रही है? वो सूरत से आने के लिए दिक्कत है, उधर फेरी शुरू होने के बाद तो सही चल रहा है वो. आपको आने जाने में कुछ दिक्कत होती है? आपका टाइम बचता है? आपको लगता है कि किराया ज्यादा है? बहुत टाइम बचता है. लेकिन किराए के बारे में? लेकिन किराया बहुत ज्यादा है. आपको अगर उधर 10 घंटे लगते हैं आपको किराया कम लगता है, लेकिन यहाँ पे आपका टाइम बचता है. किराया अगर ज्यादा है आपको लगता नहीं कि टाइम बचता है तो किराया? नहीं, लेकिन कस्टमर परेशान होता है ना, ये लोग अपने हिसाब से बस चेंजेस कर रहे हैं, तो इंडिगो का है बोल रहे हैं कि इंडिगो का बस आएगा, तो इंडिगो का आ नहीं रहा. लेकिन या फेरी मधून जाणारे प्रवासी बऱ्यापैकी त्यांना त्रास होतो, गैरसोय आहे असे मत त्यांनी व्यक्त केलेली आहेत. राजकीय गडबडीपोटी या फेरीची सुरुवात करण्यात आली, मुळात ट्रान्सपोर्टेशनसाठी आणि व्हेकल्स घेऊन जाण्यासाठी या फेरींची सुरुवात करण्याचा ऍक्च्युली मनसुबा होता, परंतु निवडणुका असल्यामुळे या फेरीला लवकरच उद्घाटन करण्यात आलं आणि या घाईघाईत केलेल्या उद्घाटनामुळेच आता हा त्रास होतोय की काय असा प्रश्न उपस्थित झालाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, दहेज.